एकदा असं झालं होतं की मी दळणाचा डबा ठेवायला दोघी जणी गेलो होतो आणि हातात डबा असल्यामुळे मला तिचा हात पकडता आला नव्हता आणि दळण ठेवून झालं मी मागे वळून पाहते तर ही मागे माझ्या नाही आणि मी खूप घाबरले. तरी तिकडची लोक मला म्हणत होती की घरी जाऊन एकदा चेक करून या की तुमची मुलगी असेल. घरी गेल्यानंतर ही खेळत होती आणि मला म्हणते की मम्मा तू कुठे हरवली होतीस. की तू मोठा झाल्यावर काय होणार आहेस? जो दिल मानेगा वैच वो बनेगा असं त्याने मला सांगितलंय. हो आणि मग ते कसे खाल्लेस तू? कुठे आहेत ते आता लागत नाहीयेत मला. इकडे आहेत का? इकडे आहेत. कुठे आहेत? इथे इथे वेफर्स आहेत. इकडे वेफर्स आहेत तुझ्याकडे. काय रे तू. आणि मला सांग तुझी फेवरेट हिरोईन कोण आहे? मी याच्या तुला एक चॉकलेट देणार आहे. मी तुला फेवरेट हिरोईन म्हणलं तरी माझ्याकडे बोट दाखवलंय. हाऊ स्वीट. तुला कोण आता आई का बाबा? आज तर किलर. मी तुमच्याकडे राहायला येणार आहे. आणि घरात ही एकटी असल्यामुळे हिने आतून अशी कडी लावली डोरला. अशी टाच उंच वरती करून कडी लावली. हाताला येत नव्हती ऑलरेडी ती. मग ती विंडो जवळ गेली. आजूबाजूच्या लोकांना आवाज यायला लागली की मला बाहेर घ्या बाहेर घ्या. पण आमच्या आजूबाजूचे मित्र परिवार आहेत त्यांनी मग ते आमची ग्रिल वगैरे तोडून. तर मी शॉपिंग झाली आणि बघते शौर्य नव्हता. मला असं वाटलं पुढे ट्रेन होती ना तिथे बघायला गेला. मी सगळीकडे शोधलं रडली अक्षरशः भरपूर. मला एवढा त्रास झाला की शौर्य कुठे हरवला माझा शौर्य कुठे हरवला. त्याच्यानंतर आजूबाजूवाल्यांना विचारलं माझं बाळ एक छोटा मुलगा इकडनं होता माझ्या बाजूला आता कुठे गेला. सगळे माणसं पण तिकडनं धावत आली की अरे कुठे गेलं. सनमली तर 15 दिवस इन्क्युबेटरमध्ये होते तर खूप सिरियस होते. पूर्ण ग्रीन अशी आली होती बाहेर. सगळं लंग्समध्ये इन्फेक्शन. पॉटी तिची तोंडातून लंग्समध्ये गेली होती. खूप अशी मुलं होती तिथे खूप सारी. आणि रात्रभर रडायची. नर्स सांगायची की तुमचं एकच बाळ इतकं रडत आहे. अशी एवढीशी होती ती. आणि अशी खांद्यावर तिला हे करायचं की सगळ्या गोष्टी पप्पांना इन्स्टेट करत राहते. पप्पा असं नाही करायचं. आईला ओरडलं तर बॅड मॅनर्स असतं. पप्पा आईला मदत केली तर गुड मॅनर्स असतं. मी तर आईला सगळी मदत करते. तू आईला मदत करतो का? अभ्यास केला तू आईला मदत केली तर आई आपल्याला गुड मॅनर्स म्हणते. म्हणजे बेसिकली आईची चमची आहे का थोडीशी? संध्याकाळच्या वेळेला आपल्याकडे ट्रेनला रश खूप असते. आत्या ह्याला घेऊन चढली खरी. एवढी गर्दी होती पण त्याच्या हातामध्ये जी वॉच होती त्याला लाईट होती. आणि ती घड्याळ लाईट चालू केली आणि त्याच्या हाताला दाखवते आता इकडे बघ. त्यामुळे सगळेजण तिथल्या ज्या लेडीज होत्या सगळे त्याच्यावर पण हसत होत्या की एवढी गर्दी आहे. हा पूर्वी रडायला पाहिजे पण तू रडत नाहीये. ते उलट आत्याला वॉच दाखवते का आधी. तेवढा त्याला पेशन्स नव्हते का आपण घरी जाऊ आत्याला तेव्हा दाखवू. पण त्या गर्दी जेव्हा मी वाढवायला घेतली दाढी वगैरे तेव्हा म्हणजे ती जस्ट बोलायला लागली होती तर तिला खूप आवड की मला पण अशी पप्पा जर का पाहिजे. तर ती रोज बोलायची वगैरे. एक दिवस खूप हट्ट पकडलं की मला असं पाहिजेच. हर्षदाने तिला स्केचपेन घेतला ब्लॅक स्केचपेन आणि दाढी आणि मूज बनवली तेव्हा ती खूप खुश झाली. आम्ही हैदराबादला होतो राहायला. आम्ही दुपारी फोन करतो एकमेकांना की काय स्टेटस आहे आणि तर काय करते. तर तेव्हा आम्ही सांगत होतो की तुमचं जस्ट जेवण झालं आणि अनिता इकडेच आहे. असं बोलता बोलता अनिता आहे कुठे? फोनवरती बोलता बोलता मी तिला शोधायला लागलो आणि थोड्या वेळाने तिचा वरतून आवाज आला बाबा मी वरती आहे म्हणून. गच्चीवर होती. एकटी गेली? हो एकटीच गेली होती. आणि शंकराच्या मंदिरात जाताना सोमवारी येताना काय केलं तिला चॉकलेट पाहिजे म्हणून मी गाडी थांबवली आणि मी चॉकलेट घ्यायला गेलं तिने गाडी लॉक केली. लॉक केली. मी आल्यानंतर मला ती चिडून दाखवली. भाऊ दरवाजा कोण नाही मिला चॉकलेट टाकलं तिने काच उघडली. पण तिला कळलं कशी लॉक करायची? लॉक करायला तिला माहिती ऑन. एखादी गोष्ट आहे मग त्याला मराठीत काय बोलतात हिंदीत काय बोलतात इंग्लिशमध्ये. आणि त्याची मावशी त्याला एखाद दोन शब्द असे स्पॅनिशमध्ये शिकवलेत. मग ते त्याला स्पॅनिश ट्रान्सलेशन पण हवं असतं. मग ह्याला स्पॅनिशमध्ये काय बोलतात हे म्हणून दाखव ना. काहीतरी स्पॅनिशमध्ये म्हणून दाखव ना. टॉयजला काय बोलतात स्पॅनिशमध्ये? ओ नाईस. आणि हॅलोला? होला. होला. तुला आई बाबांमध्ये कोण आवडतं सगळ्यात जास्त? आईबाबांनी काय केलं तर तुला मज्जा येईल? त्यांनी गाणं म्हटलं पाहिजे, त्यांनी डान्स केला पाहिजे का त्यांनी शाहरुख खानची ऍक्टिंग केली पाहिजे? तुम्ही गाणं म्हणताय सगळेजण. आज ह्याच्या इशाऱ्यावर नाचायला लागणार आहे तुम्हाला. सो कुठलं गाणं घ्यायचं? टोली डान्स. टोली डान्स.
मी हाय कोली सोलीला डोली ना मुंबईचा किनारी राईलं कोली हणलं गोली न चल जाऊ बाजारी मी हाय कोली सोलीला डोली ना मुंबईचा किनारी राईलं कोली हणलं डोली न चल जाऊ बाजारी अरे काय मस्त नाचता तुम्ही मजा आली यार फारच छान तर पोल खोल मध्ये तर खूपच मजा आली आता गेम मध्ये नक्की कोण जिंकतंय ते बघूया आमची क्रिएटिव्ह टीम काहीतरी सॉलिड गेम शोधून काढत असते त्यातलाच हा एक गेम आहे खूप इंटरेस्टिंग गेम आहे आपण बघतोय की इथे काही कप्पे आहेत तर तुम्हाला या कप्प्यातनं सुरुवात करायची आहे बॉल घ्यायचा आहे फुंकर मारत 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 पहिल्या कप्प्यामध्ये ठेवायचा आहे मग दुसरा बॉल घ्यायचा आहे दुसऱ्या कप्प्यात तिसरा बॉल घ्यायचा आहे तिसऱ्या कप्प्यात ओके असं करत करत समान हे संख्या असली पाहिजे कप्प्यांमध्ये ठीक आहे यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं त्यामुळे या कप्प्यांमध्ये जितके जास्त बॉल जमतील तितके जास्त पॉईंट्स तुम्हाला मिळतील आणि तुम्ही ह्याला जिंकून द्याल झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू Your time starts now. किती दात आहेत बघू आकर 1 2 3 4 5 6 च आहेत फक्त छान ब्रश करतोस तू हो मग ते चांगलून जातात ब्रशने मग खराब नाही होत मग कशाने खराब होतात काय खाल्ल्यावर ते तेलकट तुलकट खाल्ल्यावर होतात हे तू चकली खाताना मला सांगतोयस की तेलकट खाल्ल्यावरती दात खराब होतात हो अच्छा राजवीर बद्दल बोलायचं होतं ते कायम माझं मन जिंकायचा प्रयत्न करत राहते आणि त्यांचे प्रयत्न मला दिसत आहेत तो मला कळत नाही मी त्यांना काय उत्तर देऊ आता मला फक्त एवढंच कळतंय की फक्त आणि फक्त ती हवी आहे सॉरी माझ्यामुळे खूप त्रास झाला तुला पण यापुढे मी तुझ्या समोरही नाही येणार काय करायला लागल्या दोघं अरे ओ सूर्या माझ्याकडून मी तुला हॅपी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी दोघांना हे उगाच मोठ्या आवाजाचे फटाके कशाला लावता रे सकाळ सकाळ काय बोलतोय सूर्या दिवाळी म्हणल्यावर फटाकडे फोडायला लागणारच की आहे का नाही रा कसे फटाके फोडायचे आणि त्या ताडताडच्या नादात आजूबाजूच्या लोकांना त्रास झाला तर वयस्कर माणसं आजारी माणसं लहान मुलं आणि कोणी सुजाता वहिनीसारखं गरोदर असेल तर त्या सगळ्यांना आपल्या आनंदासाठी आपण त्रास द्यायचा हे माझ्या ध्यानात जाणलंय बघ सूर्या वैद्य अगं मला वेळ मिळाला असता तर मी फोन केला नसता का अगं पण ती शाल्मली माझ्यासमोर बसून 1760 प्रश्न विचारत होती तिला ते जाऊ दे पण मला वेळच मिळत नव्हता आणि मला खात्री आहे ती हे सगळं मुद्दाहून करते आणि आता बास खूप झालं शाल्मलीला आता कसं हँडल करायचं ना ते मी बघतो